कोलकात्यातील तीर्थक्षेत्र चंदन वंदनला जोडणारा रस्ता बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आला, परंतु हा रस्ता अरबवडी ते इब्राहिमपूर या 2 किलोमीटरपर्यंत लोकांच्या बऱ्याच मागणीनंतर झाला, परंतु हा रस्ता झाल्यानंतर लगेच 1 महिन्याच्या आत जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य होऊ लागलंय. अशातच येथील नागरिक हे कायम विकासापासून वंचित असतात. यातच आता हा चंदन वंदन सारख्या क दर्जाच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता लोकप्रतिनिधींच्या आणि ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे 1 महिन्यातच शेवटचा घटका मोजत आहे. अक्षरशः या रस्त्यावरील डांबर चक्क पायाने देखील निघत असल्याने परिसरातील नागरिक अवाक झालेत आणि येत्या काही दिवसांमध्ये या ठेकेदाराच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभे करणार असल्याचं नागरिकांनी सांगितलंय. याबाबत हा ग्राउंड रिपोर्ट. हां, मी बनवडी गावचा रहिवासी मकसूद पटेल आणि आमचे सर्व कार्यकर्ते पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी बनवडी ते अरबवाडी हा 2 किलोमीटरचा डांबरीकरण रस्ता झाला होता. पहिला तर 2 वर्ष हा रस्ता कॉन्ट्रॅक्टरने केलाच नव्हता, खोळंबला होता. 2 वर्ष आमची अतिशय हे झालेली आहे, दुर्दशा झाली आहे रस्त्याविना. आणि त्याच्यामध्ये आता 2 महिन्यापूर्वी डांबरीकरण झालेला हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बनवडी आणि इब्राहिमपूर दुधनवाडी हे आता पर्यटन स्थळ झालेले देवस्थान आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातनं बऱ्यापैकी लोक येतं पर्यटनासाठी आणि भाविक लोक येतात. आणि अशा प्रकारचं जर निकृष्ट दर्जाचं जर काम होत असेल, 2 महिन्यात जर रस्ता होणार असेल, तर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरने हे परत डांबरीकरण करून दिलं पाहिजे, अन्यथा आम्ही सर्व कार्यकर्ते जन आंदोलन करू. आमच्या बरोबर हे सगळे ग्रामस्थ आणि पदाधिकारी आहेत. आम्ही अशी सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतोय की त्या सब कॉन्ट्रॅक्टरनं ह्या डांबरीकरणाचं निकृष्ट केलेलं काम कसल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं त्यांना परत करून दिलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. बरोबर 1 महिन्यापूर्वी अरबवाडी ते इब्राहिमपूर हा 2 किलोमीटरचा रस्ता झालेला आहे. यापूर्वी या रस्त्यावर सर्वसाधारण 10 वर्षापूर्वी या रस्त्यावर निधी पडला होता. त्यानंतर 10 वर्षानंतर आज हा निधी पडलेला आहे. आणि 1 महिन्यानंतर इतकं जर निष्कृष्ट काम असेल तर या येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्याचं पूर्ण उद्धसला जाईल आणि पुन्हा 10 वर्ष या लोकांनी खड्ड्यातून जायचं का रस्त्याने जायचं हा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जे कोणी अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी नेत्यांनी किंवा प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी या रस्त्याचं पाहणी करावी आणि हा रस्ता वेळेत दुरुस्त नाही केला तर ह्याच्यावरती जन आंदोलन जे मकसूद पटेलने सांगितलं त्या दृष्टीनं त्याप्रमाणे या ठिकाणी जन आंदोलन उभं करून हा रस्ता पूर्ववत किंवा ह्या कॉन्ट्रॅक्टरचे जर पैसे दिले तर पैसे देऊ नयेत, ह्याच्याकडनं पुन्हा काम करून घ्यावं. अन्यथा ह्या रस्त्यावरती 10 वर्ष लोकांना फार अडचण होईल. इथं चंदनवंदनगड आहे आणि यासाठी येणारी लोक असतात. चंदनवंदनगडावर चांगलं म्हणजे देवस्थान आहे आणि या ठिकाणी लोक म्हणजे भाविक येत असतात. या लोकांचे गैरसोय होणार यामुळे आणि ह्या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली. हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा अशी या ठिकाणी मी विनंती करतोय आणि प्रशासनाने ह्याकडे लक्ष द्यावे. नमस्कार, मी स्मितेश नलगे बनवडी गावातील रहिवासी असून इथं बनवडी दुधनवाडी इब्राहिमपूर अरबवाडी या जे पंचक्रोशीतील गावे आहेत आणि या गावांमध्ये खूपच म्हणजे रस्त्याची ही दुर्दशा खूप वाईट आहे आणि प्रलंबित हा खूप रस्ता होता हे आपण पाहतोय. आपण मागे चंदनवंदन हे एक ठिकाण आहे की जे ज्याला क दर्जाची मिळालेली आहे आणि या दर्जा असून इथं पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. भरपूर भागातून इथं पर्यटक येत असतात आणि इथं पर्यटक येत असताना काय होतं की इथं हा रस्ता प्रलंबित होता आणि ह्या 2 महिने झाले की इथं हा रस्ता झाला. हा रस्त्याची आपण दुर्दशा बघू शकतो. यामध्ये या खडीमध्ये जर डांबराचं प्रमाण तुम्हाला किती प्रमाणात सापडतं ते पण बघू शकता तुम्ही. यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं डांबर नाही आहे. जर पायानं या रस्त्याला बाजूला गेलं तरी हे डांबर जे आहे, हा रस्ता जे आहे, खडी ही बाजूला निघत आहे. जर वाहनं जर ह्याच्यावरून गेली तर काय ह्या रस्त्याचं होईल. आणि आमच्याकडं वारंवार ही दुर्दशा होत आहे. लोकप्रतिनिधी इथले आमच्याकडं अजिबात लक्ष देत नाहीत आणि लक्ष दिलं तर आमच्या रस्त्यांची होईल. आमचा शेतीचा माल आहे तो आमचा बाजारपेठेत जाण्यासाठी आम्हाला ह्या रस्त्यांची गरज आहे. गावात कोण आजारी पडलं तर त्या गावात आजारी या रस्त्यामध्येच या माणसांचा प्राण जाऊ शकतो. अशा खूप
घाण प्रकारचा हा रस्ता आहे आणि जर सरकारनं जर याला पैसे दिले नसतील, या कॉन्ट्रॅक्टरनं जर अजिबात अजून लक्ष घातलेलं नसेल तर सरकारने पैसे थांबवावेत आणि या कॉन्ट्रॅक्टरने पहिला आमचा रस्ता चांगल्या प्रकारचा चांगल्या पद्धतीचा बनवून द्यावा आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टींवरती याच्यावर विचार व्हावा आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोकप्रतिनिधींकडे लक्ष द्यावं आणि ह्या जी दुर्दशा होती आहे गावकऱ्यांची जी ही इथं एकदम त्यांचं प्राण प्रतिष्ठा ही बाजूला होऊन सगळ्या गोष्टीचं चालू आहे याच्यावरती लक्ष द्यावं एवढीच मी विनंती करतो. नमस्कार. धन्यवाद. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मुकुंदराज काकडे, सातारा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.